आजकाल प्रत्येक मुलाला दातांची काहीतरी समस्या असते किंवा दात किडलेले असतात, आणि त्यांचे दात चांगले राहावे ही त्यांच्या पालकांसाठी एक अतिशय मोठं चॅलेंज बनून जातं. नमस्कार मित्रांनो, मी स्माईल एक्सेलतर्फे डॉक्टर सुजित परदेशी बोलतो आहे, आणि आज आपल्याला 5 अतिशय सोप्या गोष्टी सांगतो की ज्या जर आपण पाळल्या तर आपल्या मुलाचं मौखिक आरोग्य अतिशय चांगलं राहू शकतं. पहिली गोष्ट म्हणजे त्यांना दिवसातून 2 वेळा दात घासण्याची सवय लावा. जवळपास 90 ते 95% मुलं रात्री झोपायण्याआधी दात घासत नाहीत. दिवसातून 2 वेळा जर त्यांनी दात घासले आणि दात घासताना असे गोलाकार घासायचे असतात, जर या गोष्टीची काळजी घेतली तर दात किडण्याचं प्रमाण फार कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल मुलं फार जास्त चॉकलेट, पिझ्झा, बर्गर असे जंक फूड ज्याला आपण म्हणतो ते खात असतात. आता आपल्या मुलांना जंक फूडपासून न खाण्यापासून आपण थांबवू शकत नाही, पण जरी पूर्णपणे थांबवू शकत नसलो तरी एक छोटीशी युक्ती तुम्ही करू शकता की त्यांना जंक फूड खाण्यासाठी किंवा चॉकलेट वगैरे खाण्यासाठी आठवड्यातून 1 दिवस नेमून द्या. त्या दिवसाला त्यांचा दिवस किंवा चीटिंग दिवस असं काहीही नाव तुम्ही द्या, आणि त्या दिवशी त्यांना भरपूर चॉकलेट जंक फूड खाऊ द्या आणि त्यानंतर दात व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. म्हणजे आठवडाभर जर या सगळ्या गोष्टी नसल्या तर निश्चितच दात किडण्याचं प्रमाण फार कमी होतं. तिसरी गोष्ट, मुलांच्या दातांवर आपल्या डेंटिस्टकडून पीट अँड फिशर सिलंट लावून घ्या. पीट अँड फिशर सिलंट हे दाताच्या रंगाचं एक असं मटेरियल असतं की जे चावण्याच्या बाजूवर वरती लावलं जातं आणि जेणे दात किडण्याचं प्रमाण जवळपास 70 ते 80% कमी होतं, आणि बऱ्याच पालकांना ही माहिती नसते. तशी चौथी गोष्ट म्हणजे दर 6 महिन्यात आपल्या डेंटिस्टकडे जाऊन त्यांच्या दातांना फ्लोराईड जेल लावायची असते. फ्लोराईड हे दात किडण्यासाठी म्हणजे किडण्यापासून वाचवण्यासाठी अतिशय गुणकारी आणि अतिशय जोरदार असतं, परंतु पालकांनाच ही गोष्ट माहीत नसल्यामुळे ते डेंटिस्टकडे जाऊन फ्लोराईड लावून घेत नाही. जर दर 6 महिन्याला फ्लोराईड लावून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की दात किडण्याचं प्रमाण जवळपास 80 ते 85% कमी होतं. आणि 5वी गोष्ट, दर 6 महिन्याने आपल्या डेंटिस्टकडे जाऊन आपल्या मुलाच्या दातांचं रेग्युलर चेकअप करायचं असतं. जर वेळोवेळी आपण आपल्या मुलांच्या दाताचं चेकअप करून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की थोडाही जर दात किडलेला असेल तर थोडक्यात त्याची ट्रीटमेंट होऊन जाईल आणि तोंडात दात किडण्याचं प्रमाण जवळपास नाहीसं होईल. तर या 5 गोष्टी जर आपण नेहमी पाळल्या, पहिली गोष्ट दिवसातून 2 वेळा गोलाकार दात घासणे, दुसरी गोष्ट जंक फूड एका विशिष्ट वेळेत खाणे, तिसरी गोष्ट पीट अँड फिशर सिलंट लावून घेणे, चौथी म्हणजे दर 6 महिन्याला फ्लोराईड लावून घेणे, आणि 5वी आपल्या डेंटिस्टला नियमित व्हिजिट देणे, भेट देणे आणि चेकअप करून घेणे. आपल्या लक्षात येईल की मुलांच्या दात किडण्याचं प्रमाण जवळपास नाहीसं होईल. हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून की त्यांच्याही मुलांना याचा फायदा होईल. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आम्ही नियमितपणे चांगले व्हिडिओज आपल्याला दाखवत राहू आणि फार चांगली माहिती आपल्याला भविष्यातही मिळत राहील. मी आपल्याला पुन्हा एकदा भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्माईल एक्सेलतर्फे आपली रजा घेतो. धन्यवाद.